बातमी बुलडाणा जिल्ह्यात नाही, कवठळ या गावात आज सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीवर अचानक अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली, त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन होणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली होती. मात्र गणेश मंडळ आणि पोलीस अधिकारी प्रमोद उलेमाले यांच्या चर्चेनंतर गणेश विसर्जन हे शांततेत पार पडले. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे विसर्जन मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली होती आणि त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या ठिकाणी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू झालेली आहे. आपण बघू शकता आता आपण या कवठळ ठिकाणी आहोत. या ठिकाणी विसर्जन मिरवणूक आता सुरुवात झालेली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे या ठिकाणी परिस्थिती ही नियंत्रणात आहे आणि आता गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये झालेल्या बातचीत नंतर आता विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. विसर्जन मिरवणूक आता या ठिकाणी गावातून पुन्हा निघालेली आहे आणि विसर्जन स्थळाकडे आता ही विसर्जन मिरवणूक सुरुवात झाली आहे. मात्र काही वेळापूर्वी या ठिकाणी समाजकंटकांनी या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक आणि विटांचा मारा केला होता आणि त्यामुळे परिस्थिती जरा तनावपूर्ण झाली होती. परंतु तात्काळ तामगाव पोलिसांचे पोलीस निरीक्षक उलेमाले हे या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी या ठिकाणी सलोखा घडवून आणलेला आहे आणि त्यानंतर आता ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. आपण बघू शकता दृश्यामध्ये की कवठळचं हे गेट आहे आणि या ठिकाणी आता ही विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरू झाली आहे. मात्र गेल्या 1 ते 1.5 तासापासून ही विसर्जन मिरवणूक एकाच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यामुळे या गावामध्ये थोडा तणाव निर्माण झालेला होता. परंतु आता विसर्जन स्थळाकडे ही मिरवणूक निघालेली आहे. आपण बघू शकतोय की सर्व शांततेत आता ही विसर्जन मिरवणूक पुढे सुरू झालेली आहे आणि गणेश भक्त सुद्धा आता शांततेत विसर्जन मार्गाने जात आहे. जवळपास 1 ते 1.5 तास झालं या विसर्जन मिरवणूक ही एकाच ठिकाणी थांबलेली होती. दगडफेक करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी विसर्जन मिरवणूक ही या ठिकाणी थांबलेली होती. कॅमेरामन शांताराम तायडेसर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, कवठळ. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.